सुप्रसिद्ध नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या सिद्धहस्त लेखणीतून मराठी रंगभूमीवर सुवर्ण पर्व निर्माण करणारं संगीत संशय कल्लोळ हे नाटक पुन्हा नव्याने दाखल झालंय. प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या नाटकात विविध नाट्यपदांना अनुभवणं म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच म्हणता येईल. पाहुयात या नाटकाबद्दल अभिनेते प्रशांत दामले आणि गायक नट राहुल देशपांडे यांना नक्की काय सांगायचंय. नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या नाटकाची जी स्क्रिप्ट आहे म्हणजे संहिता आपण म्हणतो, ती संहिता बोलायला मिळणं हे माझ्या दृष्टीने कलाकार म्हणून खूप आव्हानात्मक होतं. कारण अशा पद्धतीची वाक्य किंवा अशा पद्धतीची मराठी भाषा आज आपल्याला बघायला मिळत नाही किंवा ऐकायलाही मिळत नाही. त्यामुळे एक वेगळी मराठी भाषा जी पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि कालानुरूप त्यात बदल होत हळूहळू गेलेले आहेत, पण ती भाषा बोलायचं एक वेगळा आनंद या नाटकाच्या माध्यमातून किंवा नाटकामुळे मला मिळाला. काय ठरला तुमचा भेद? या कशी तस्बिरीबद्दल मी तुमच्याशी काही भांडण बसत नाही. कारण तिने जे अर्थ आपल्या खुशीने ती तुम्हाला दिली आहे. चुकताय महाराज, खुशीने दिलेली नाहीये, मी हिसकावून घेतली. राहुल देशपांडे बरोबर काम करायची मला खूप इच्छा होती मनापासून, कारण तो उत्कृष्ट गायक तर आहेच, उत्कृष्ट माणूस सुद्धा आहे. त्यामुळे अशी टीम जमली तर 100% नाटक करायला पण मजा येईल आणि लोकांना मजा पण येईल बघायला, आणि म्हणूनच हे नाटक करण्याचा घाट घातलं. एडिटिंग हा फार महत्त्वाचा भाग होता नाटक रिहर्सलमध्ये जाण्याच्या आधी, आणि तो मला वाटतं निपुणने अतिशय कौशल्याने तो भाग हाताळला आहे. आणि त्यानंतर आम्ही रिहर्सलमध्ये गेलो आहे. आधीच्या नाटकात बरीच पदं होती, पण आता ह्या हे जे 2 अंकी नाटक आहे या 2 नाटकात 18 पदं आहेत. मी असं म्हणेन की हे नाटक उत्कृष्ट विनोद आणि उत्कृष्ट संगीत ह्याचा कल्लोळ आहे असं म्हणायला हरकत नाही. ह्याच्यातली गाणी वेगळ्या पद्धतीची आहेत, जरा हलक्या अंगाची आहेत, म्हणजे ज्याला आपण प्युअर क्लासिकल अशी नाही आहेत ती गाणी. खूप छान हलक्या ट्यूनची गाणी आहेत, लाईट ट्यूनची आहेत, त्याच्यामुळे गायलाही मजा येते. आणि परत एकदा प्रशांतजींबरोबर अभिनय करायचा, त्यांच्याबरोबर स्टेज शेअर करायचं, ही कोणत्याही अभिनेत्याची काय कोणत्याही माणसाची हे माणसाचं स्वप्न असू शकतं. तुझ्यापासून आनंदाची गोष्ट लपून ठेवली असं कधी झाले का? नाही ना. मग चेहरा का असा पडलेला? सांगतो आपण ऐकल्यावरती विनाकारण थट्टा नाही करायची माझी. नाही करणार, सांगा तू. माझी ह्याच्यातली भूमिका अश्विन शेठ नावाचा एक कॅरेक्टर आहे. त्याच्या त्याची 2-3 वेळा लग्न झालेली असतात, पण त्याची बायको काही जगत नसते. त्याच्यामुळे त्याला एका ज्योतिषाकडनं असा सल्ला मिळतो की तू लग्नाच्या भानगडीत पडू नकोस, कारण तुला अमुक ग्रह तुझ्या लाभत नाही. त्याच्यापेक्षा असं कर की एखाद्या मुलीबरोबर लिव्ह इनमध्ये राहा. तर त्या काळचं लिव्ह इन म्हणजे कोणची तरी एखादी नायकिणीची मुलगी आहे, तिच्याबरोबर विवाहाच्या स्त्रीसारखा तू राहा आणि संसार सुख घे. तो अतिशय ज्याला आपण ड्रीमी म्हणू किंवा हेड ओवर हिल्स म्हणजे पूर्ण रोमॅन्टिक आहे, त्याचबरोबरीने संशयी पण आहे, पण जास्ती करून तो एक होपलेस रोमॅन्टिक आपण ज्याला म्हणू ना, अशा पद्धतीचं हे कॅरेक्टर आहे आणि ते मला प्ले करायला अतिशय मजा येते. तर मंडळी, आजच्या नाट्यरंजनच्या भागात संगीत संशय कल्लोळ या नाटकाची खास झलक तसंच अभिनेते प्रशांत दामले आणि गायक नट राहुल देशपांडे सोबतची बातचीत आपण पाहिली. आपल्याला हा भाग कसा वाटला? लिहा आपल्या प्रतिक्रिया आणि मतं या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि नाट्यविश्वातील लेटेस्ट अपडेट्ससाठी पाहत रहा राजश्री मराठी. हाय, मी राहुल देशपांडे. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.